नमस्कार पळे प्रुडंट खबरो। मिनेर अर्जुन आणि समीर साळगावकरक सांग्यावेले बेकायदेशीर मायनिंग केशींत अटक, अटकपूर्व जामिनाक लागून सोडले आरोपपत्र रोखडेच। लायटीच्या नावार सरकार घेता इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स, वीज नियामक आयोगाक कांयच खबर ना। लायटीच्या भरमसाठ बिलांचो विषय भौशीक सुनावणीक तापलो। पंचवीस वॉर्डांनी प्रुडंटान जिखपी उमेदवाराविशी केल्ले भाकीत पुरायपणान खरे। 16 वॉर्डांनी लीड पसून सारखी एक्झिट पोलाचो हिशोब खासा रिपोर्ट। तीन दिसांच्या संपा उपरांत ज्वेलर्स बेमुजत संपार। 1% एक्साइज ड्युटी निर्णय, पॅन कार्ड फाटी घेवपाची मागणी। आणि अखिल भारतीय पब्लिक सेक्टर T20 सर्तीत RBI आड ONGC आणि FCI आड एअर इंडिया सेमीफायनल। शुक्रारा GCA ग्राउंडार दोनूय सेमीफायनली। खबरो विस्तारान। मायनिंग केशींत बुधवारा मिनेरांची पयली अटक जाली। अर्जुन आणि समीर साळगांवकर दोगांय भावांक SIT बुधवारा सकाळी अटक करून सोडले। साळगांवकर भावाआड सांग्यार कुर्डी कुरपेच्या बेकायदेशीर मायनिंग प्रकरणात SIT 2014 सप्टेंबरात FIR घाल्लो। तांकां कोर्टान अटकपूर्व जामीनय दिल्लो। त्या फाटभुंयेर तांकां अटक करून सोडले। SIT दोगांचेरूय आरोपपत्र घालपाची तयारी केल्या। गोंय पोलिसांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टिमीन मिनेर अर्जुन आणि समीर साळगांवकर दोगांय भावांक बुधवारा सकाळी अटक केली, मात रोखडेच सोडले। दोगांकूय SIT सुमार अर्धवर बसयले। सांगे कुर्डी कुरपेच्या बेकायदेशीर मायनिंग केशीत तांचेर फाटल्या सप्टेंबरात FIR घाल्लो। दोगांकूय त्या केशीत कोर्टान जामीनय दिल्लो। 2006 ते 2011 मजगती साळगांवकर भावांनी सांग्यार आसरे दोंगराचेर बेकायदेशीर मीन काढिल्ले म्हूण आरोप। आदलो मंत्री जोकी आलेमाओ ह्या प्रकरणात आसा म्हूण SIT दुबाव। एक वेळ बुधवारा SIT केशीत आरोपपत्र घालतली म्हूण शक्यताय आशिल्ली, मात ते SIT मातशे फुडें धकल्ला। मात SIT दोगांय साळगांवकरा आड आरोपपत्र घालपाची तयारी केल्या। प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश घाडी आणि तुळशीदास चारी। लायटीच्या नावार गोंय सरकार इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स घेता, मात वीज नियामक आयोगाक कांयच खबर ना। लायटीच्या मळार सरकाराची कामगिरी सामकी बाबत। बुधवारा पणजे आयोगाच्या भौशीक सुनावणी वेळार ही गजाल स्पश्ट झाली। गोंयची लायटीची परिस्थिती सुदारपाचो विषय केंद्रा मेरेन पावयतलो म्हूण आयोग उलयला। इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स घेऊन सरकार खंय कड्डिता काय म्हूण आमदार रोहनान विषय काढलो। गोंयच्या लायटीच्या प्रश्नांचेर वीज नियामक आयोगान पणजे भौशीक सभा घेतली। But that line is still there and we don't know whether there is current in that or no. That stones were tied to the wire, stones just to keep the balance of the wire, stones were tied. You know, I was thinking that if the department can export this technology and patent it. इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स घेऊन सरकार खंय कड्डिता काय म्हूण आमदार रोहनान प्रश्न केलो। आत्र्या पयऱ्यान बिलां वाडटा तोय विषय ताणें काढलो। पण कन्झ्युमरांक सदांच गव्हर्नमेंट म्हणटा की JERC रिक्वायरमेंटा प्रमाणे करचे पडटा म्हणून, आणि हाज्या खातीर इन्क्रीज इन टॅरिफ, लॉट ऑफ थिंग्स आर बिंग पुट इन, थाउजंड्स ऑफ क्रोर्स ऑफ रुपीज कलेक्टेड एज इलेक्ट्रिसिटी ड्युटी, वेन वी हॅव इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स जे सरकारान कायदो करून सेपरेटली घेतलो, जो कन्झ्युमर इज बेरिंग टुडे, वेर इज दीस मनी गोईंग? आणि त्यांना बेसिक एम्युनिटीज, वेदर इट इज वोल्टेज ड्रॉप, वेदर इट इज इन्क्रीजिंग इन्फ्रास्ट्रक्चर इन पर्टिक्युलर एरियाज, इंटरप्शन ऑफ पॉवर सप्लाय, हे अजून चालूच असा। सो JERC इज यूज्ड बाय द गव्हर्नमेंट एट कन्व्हिनियन्स टू से की हे JERC रिक्वायरमेंट, वेर इन फॅसिलिटीज ऑर बेसिक फॅसिलिटीज फॉर कन्झ्युमर आर नॉट बिंग गिव्हन। इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्साची आयोगाक खंय कायच कल्पना ना। पोझिशन गोवा डिपार्टमेंट की काफी वीक है, वी आर स्टडींग इट, विल गिव आवर प्रपोजल्स। This is for the first time it has been brought to the knowledge of the commission that some infrastructure tax is being collected on the name of power also. Against our wishes, against wishes of the government of India, central government,
The subsidy is being given by the government every year. We don't approve subsidy sort of thing. We want to reduce the dependence of the department or the any company for the money. They have to make profit and they have to run their business. Prudenta khatir Omkar Farari. प्रुडंटाचो एक्झिट पोल 100% खरो झालो, पूण हे येस इतलेच न्ही. दर एका वॉर्डांतलो जिखपी उमेदवार सांगपा बरोबर कोण कितले फरकान जिखतलो तेंय प्रुडंटान दाखयल्ले. कितलें खरें जालें, कितलें चुकलें, चुकलें जाल्यार वावान, चुकलें काय वेतान, ताजेर खासा रिपोर्ट. प्रुडंट हो गोंयकारांचो चॅनल. जी वस्तुस्थिती आसा ती दाखयली पळय करनासतना सगळ्या गोंयकारां मुखार मांडप हे आमचे कर्तव्य. आमी दुसरे फावट केल्लो एक्झिट पोलय तंतोतंत खरो थारला. बाबुशाचे पॅनलाक पणजी महापालिकेचे वेंचणुकेन 17 वॉर्डांनी यश मेळ्ळें, जाल्यार भाजपाचे पॅनलाक 13 जाग्यांचेर. जशे प्रुडंटान भाकीत केल्ले तशेंच. मात आमी बाकीचीय भाकिता केल्ली. तांचे कितें जाले ते पळोवया. दरेका वॉर्डान कोण जिखता ते आमी दाखयल्ले. कितले खरें जाले, कितले फट ताचो हिशोब. 25 वॉर्डांनी प्रुडंटान जिखपी उमेदवारा विशीं केल्ले भाकीत पुरायपणान खरें थारले. 2 वॉर्ड आनी 51%, 39% इतले अटीतटीचे दाखयल्ले. ते म्हळ्यार वॉर्ड 13 आनी वॉर्ड 19. वॉर्ड 13 भाजपा पॅनलाचो विष्णू नायक एका मतान पडलो. वॉर्ड 19 बीजेपीचो मिनीन डिक्रूज 4 मतांनी जिखलो. फक्त कोण जिखतलो हे सांगून प्रुडंट रावले ना, जाल्यार कोण कितले फरकान जिखतलो ताचोय आमी अदमास काडिल्लो. पळयात कितले वॉर्डांनी तो खरो थारलो तो. वॉर्ड 1, 3, 6, 8, 9, वॉर्ड 10, 11, वॉर्ड 12, वॉर्ड 15, 16, 17, 18, वॉर्ड 24, 25, 26, 27 इतल्या वॉर्डांनी अदमास काढिल्ले प्रमाण लीड पसून खरी जाली. आतां पळोवया खंय चुकले आनी कितले चुकले. 3 वॉर्डांनी तर हो पोल इतल्याशा फरकान नेगार गेलो. ते म्हळ्यार वॉर्ड 2 73 मतां, वॉर्ड 4 65 मतां आनी वॉर्ड 3 33 मतां. म्हणल्यार ज्या जाग्यार कोच सारके जाले ना थंय पसून फरक इतलो कमी आशिल्लो. व्हडल्या फरकान चुकले ते म्हणल्यार फक्त वॉर्ड 20 आनी वॉर्ड 28. फायनल आंकडो तर 100% खरो जालो. बाबूश 17 आनी बीजेपी 13, बाकीचे 0. सतत दुसरे फावट प्रुडंटाचे एक्झिट पोलान कितलेशेच जाणांक अजाप केले. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेवेक विराम.